मुळात वरिष्ठांचे कान एकदम घाण केलेले आहेत काही लोकांनी आमच्यातल्या, गुलामगिरी करायची का आम्ही? आणि शेवटी जातीनं कोळी आहे, पाण्यातून माग काढणारे औलाद आहे आमची. कसे काय अवस्थेला घरात बसून एका मोबाईलवर क्लिप तयार करून पाठव. बाळासाहेबांचे असताना त्यावेळी शिवसेना आणि आता उद्धव ठाकरेंची शिवसेना, काय वाटतं? जमीन आसमानचा फरक आहे. आणि काल आलेले 6 महिन्यात आलेले जर आमच्यावर डोक्यावर बाप बनवून बनवतो, एखाद्या घरामध्ये बसून 2-3 बाईट तयार करणं आणि त्या नेत्यांच्या मोबाईलवर पाठवणं आणि त्या नेत्यांना तेवढं त्या गुदगुले वाटतात. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर सोलापूरमध्ये आज सोलापूर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख शाहिनाथ भाऊ अभंगराव, हे असं आहे की त्यांनी सहसंपर्क पदाचा राजीनामा दिल्याचा असं देखील त्यांच्याकडून बोललं जात आहे. आपण त्यांच्याकडून विचारूया की नेमकं भाऊ आज राजीनामा तुम्ही दिलाय, कशासाठी दिलाय नेमकं राजीनामा तुम्ही? सिनियर आणि ज्युनियर पक्षाला कळत नसतील आणि काल आलेले 6 महिन्यात आलेले जर आमच्यावर डोक्यावर बाप बनवून बनवत असाल तर माझं मत होतं की पुरुषोत्तम बर्डेसारखा माझ्या खांद्याला खांदा लावून केलेला काम कार्यकर्ता आहे, दीपक गायकवाड आहे, अनेक पदाधिकारी आहेत, खांदारे आहे, अनेक पदाधिकारी आहेत, ह्या सगळ्याला डावलून मला डावलून काल 7-8 महिन्याखाली शिवसेनेत प्रवेश केलेला जर उपनेता पद देत असतील. कोण उपनेते कोणाला दिलेलं आहे? शरद कोळीला उपनेता पद कोणत्या आधारे दिलेलं आहे? बरं का, नारायण राणेला घरात बसून एका मोबाईलवर क्लिप तयार करून पाठवणं म्हणजे हुशारकी नाही ती. म्हणजे कुठेतरी तुमच्याकडे अन्याय झाला असं वाटतं प्राधिकरणावर? निश्चितच, गेले 18-20 वर्ष झाला अन्याय होतोय, पण तरी पण बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव साहेबांच्या पाठीमागे त्यांच्यावर संकट आहे म्हणून आम्ही सगळे एक निष्ठेने उभा राहिलो. सगळे फुटले तर आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभा राहिलो. कोण बी उद्या येईल पक्षात आणि कोणती पदं मिळवत बसेल तर त्यांची गुलामगिरी करायची का आम्ही? त्यांच्या हाताखाली नांदायचं का आम्ही? मग ज्येष्ठ आणि श्रेष्ठमध्ये याच्यामध्ये फरक काय राहिला? एकीकडे तुम्ही 40-45 वर्ष म्हणून अधिक काल तुम्ही शिवसेनेसोबत ठाकरे गटासोबत काम करताय, शिंदे गटाचे शिंदे गटातूनही काही लोक बाहेर पडले ठाकरे गटातून, त्यावेळेस देखील तुम्ही ठाकरेसोबत राहिले. आम्ही त्यावेळेस सर्व, मी, पुरुषोत्तम बर्डे, दीपक गायकवाड यांनी सगळं पूर्ण सोलापूर जिल्हा सोलापूरला बोलवून त्या सर्व कार्यकर्त्याला आम्ही थांबवून आमच्यातला एकही पदाधिकारी, पंढरपूरला एकनाथ शिंदेंची सभा चालू असताना एकही पदाधिकारी कार्यकर्ता शिवसैनिक जाऊ दिला नाही, आम्ही तिथे थांबवलं. त्याची प्रच्छिता आम्हाला मिळाली आज, त्याचा पश्चिताप झाला की हे सगळे गेले असते तर कोणीच राहिलं नसतं, पण ह्याचा प्रसाद म्हणून माझ्यावर काल 6 महिन्यात आलेला कार्यकर्ता उपनेता म्हणून नेमलं याचं मला दुःख वाटतं. आता तुम्ही राजीनामा दिलेला आहे, तू वरिष्ठांचा काय फोन वगैरे काय आला? नाही, वरिष्ठांचा फोन, मुळात वरिष्ठांचे कान एकदम घाण केलेले आहेत काही लोकांनी आमच्यातल्या, त्यामुळे वरिष्ठांना फोन करणं न करणं त्यांचं कर्तव्य काम आहे. त्यांना पक्षाची कार्यकर्त्याची कदर असेल, गरज असेल तर करतील, जर गरज नसेल तर आम्ही आपला विचार दुसरा करू. ठाकरेकडे सोडून आता कुठल्या इतर आता राजीनामा दिले कुठल्या पक्षात वगैरे जाणार? अजून तर निर्णय घेतलेला नाही. भविष्यात जाणार आहे? भविष्यामध्ये निर्णय काय होईल ते आता सांगता येत नाही. भविष्यात जर आपलं स्वतःचं अस्तित्व मी संपवून घेणार नाही, मी माझ्या अस्तित्वासाठी लढा देईल आणि माझ्या अस्तित्वासाठी लढा, माझं नाव ह्या जिल्ह्यात आज रामर आहे. कोणत्याही खेड्यामध्ये 1300 गावामध्ये जर साईनाथ अभंगराव म्हणले की बारकं कोणताही वयोवृद्ध 80 वर्षाचा म्हातारा देखील म्हणते साईनाथ भाऊला आम्ही ओळखतो. शरद कोळी यांचं कार्य काय काय म्हणून दिलं गेलं असं बद वाटतो मला कधी? काय शून्य कार्य आहे, कार्य काय नाही, उगं एखाद्या घरामध्ये बसून 2-3 बाईट तयार करणं आणि त्या नेत्यांच्या मोबाईलवर पाठवणं आणि त्या नेत्यांना तेवढं त्या गुदगुले वाटतात, पण त्याच्यामधून काय पक्ष वाढतो आहे का, संघटना वाढते का, कार्यकर्ता जमा होतो आहे का, हे काय तपासले गेलं नाही. आता ह्या गोष्टीचा विचार पक्षाच्या नेत्यांनी करायला पाहिजे. आता आपलेच भाऊ आता उपजिल्हा प्रमुख आहेत, महिला आघाडीचे ना, आपलीच आता मुलगी कन्या आहे, कसं पाहत आहे? नाही, ती त्यांचे वैचारिक विचार. आता मुलीचं लग्न झालं, तिच्या ते घरी सातारी नांदायला गेली, ती तिचे विचार आहेत. भाऊ माझ्यापासून अलग आहे तर त्याचे विचार आहेत, त्या सगळ्यांचे विचार आहेत. जिल्ह्यात मी कान्याकोपऱ्यातील कार्यकर्त्यांना, निष्ठावंत कार्यकर्त्याच्या कानापर्यंत जाणार, हृदयापर्यंत जाणार आणि त्यांना सांगणार की मला अन्याय झाला, माझ्यावर वाचा, माझ्या अन्यायाला वाचा फोडा, माझ्यावर असं झालं तर उद्या तुमचं काय,
हे सगळ्यापर्यंत बातमी पसरणार. एकीकडे आता सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाचीच आता जिल्हा प्रमुख आता निवड बदली करा असं देखील शिंदे सावंत गटाकडून होत आहे. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्या शिंदे गटाच्या विषयावर मी काही बोलणार नाही. बर का, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यामध्ये काही आपलेच पदाधिकारी काही षड्यंत्र रचले गेले आपल्या आपल्या बाबतीत वाटतंय? 100% कोणत्याही नेत्याला मी भेटायला गेले की त्यांच्या डोक्यावर आठ्यापिठ्या पडलेल्या असतात. का पडलेल्या असतात काय नाही ह्याचा तर्क काढणारा माणूस आहे मी. आणि शेवटी जातीनं कोळी आहे, पाण्यातून माग काढणारे अवलाद आहे आमचे. कसे काय अवस्था झालेले काय नाही, त्यांचे चेहरे का पडल्यात की आमचेच मंडळी आहेत, माझेच सहकारी काय तिथं जाऊन त्यांचे कान भरण्याचं काम करतात. आता आपल्यासोबत राजीनामा दिला, आता आपल्यासोबत काही पदाधिकारी आपल्यासोबत येणार? 100% या तालुक्यातला जिल्ह्यातला सर्व पदाधिकारी, अजून मी कोणापर्यंत पोहोचलो नाही, हे सगळे पदाधिकारी ज्या त्याला मी कोणाला दे म्हणून सांगणार नाही राजीनामा. मी कोणाला सांगणार नाही की तुम्ही राजीनामा द्या. त्यांच्या त्याला आपल्यावर प्रेम करणारी माणसं राहतील ना राहतील त्यांचा प्रश्न आहे. मी राजीनामा दिला, माझ्याबरोबर माझ्या आधी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, एस टी महामंडळ सदस्य, जिल्हाप्रमुख म्हणून काय काय काम केले दीपक गायकवाडने मी राजीनामा पाठवलेला आहे, मी पाठवलेला आहे. आणि दोघांचे राजीनामे दिल्यानंतर अनेक राजीनामे जाण्याच्या मार्गावर आहेत सगळे. कुठेतरी ज्येष्ठ शिवसैनिकावर अन्याय होतोय? ज्येष्ठ शिवसैनिकावर गेले 18 वर्षापासून अन्याय चालूच आहे, अन्याय होतच गेलेला आहे. कारण त्या यूज अँड चूज करण्याचं काम पक्षाने केले तर पक्षाला घातक आहे. बाळासाहेबांचे असताना त्यावेळी शिवसेना आणि आता उद्धव ठाकरेंची शिवसेना काय वाटतं? जमीन आसमानचा फरक आहे. बाळासाहेब हा दैवत आराध्य दैवत होतं, दैवशक्ती होती बाळासाहेबांमध्ये. बाळासाहेब कार्यकर्त्याची कदर करत होते. बाळासाहेबाला ठसका लागला तर कार्यकर्त्याचं हृदय हालत होतं आणि कार्यकर्त्याबद्दल बाळासाहेबांकडे अस्मिता होती. पण हल्ली काय तसं राहिलेलं नाही. आपण आपल्या मतावर ठाम असतो? मी माझ्या मतावर ठाम आहे. मी दिला राजीनामा दिला. शरद कोळी यांना उपनेतेपद दिल्यामुळे कुठेतरी सोलापूर जिल्ह्यात असं नाराजीचं सूर उमटून दिसत आहे. कॅमेरामन साहस सह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर.